सोरतापवाडी येथील युवा उद्योजक श्री बाळासाहेब चौधरी हे गाव तेथे तालीम ही संकल्पना राबवित आहेत। त्यांनी स्वतःच्या गावापासून सुरुवात केली असून व्यसनाकडे ओढल्या जाणाऱ्या तरुण पिढीला व्यायामाचे महत्त्व पटवून देऊन व्यायाम करण्यास प्रवृत्त केले आहे। त्यांनी स्वतः तालीम चालू करून त्या तालमीत किशोरवयीन व तरुणांना कसरतीचे धडे देत आहेत। आसपासचे बरेच तरुण सोरतापवाडी येथील तालमीतून श्री बाळासाहेब चौधरी यांच्याकडून कसरतीचे धडे घेत आहेत। प्रत्येक गावात एक तालीम असावी असा त्यांचा मानस आहे। पाहूया सविस्तर वृत्त। नमस्कार, मी बाळासाहेब शिवाजी तुकाराम चौधरी। माझं मूळ गाव मुक्कामपूर सोरतापवाडी तालुका हवेली जिल्हा पुणे। मी माझ्या गावामध्ये तालमीचा उपक्रम चालू केलेला आहे। गावोगावी पूर्वी तालीम आखाडे होते। शिवाजी महाराजांनी प्रत्येक गावोगावी तालीम आखाडे चालू केलेले होते, पण आता सर्व ठिकाणी तालीम बंद पडलेली आहे आणि आजकाल मुलं मोबाईलवरती गेम खेळणं, दारू, सिगारेट, गांजा या व्यसनाच्या आहारी गेलेले आहेत। पण आपण ना त्यांना, मी बऱ्याचशा मुलांना याच्यातून बाजूला काढतो आहे आणि सर्व मुलांना व्यायामाची आवड निर्माण करतो आहे। आणि मलाही लहानपणापासून व्यायामाची खूप आवड होती आणि मी ती जोपासलेली आहे। आणि मला वाटतं की आपल्या गावापासून आपण सुरुवात करावी आणि प्रत्येक माणसांनी, मित्रांनी आपापल्या गावामध्ये या गोष्टीची तालीम वगैरे आणि नवीन उपक्रम चालू करावेत, मुलांना व्यसनापासून दूर करावं आणि तालीम चालू करावी। ही तरुण पिढी जी आहे ती आपली भारत देशाची संपत्ती आहे। आजकाल या मुलांना मोबाईलचं वेड लागले, व्यसनाच्या आहारी गेलेले आहेत। आपण प्रत्येकाने गावेगावे हा उपक्रम राबवल्यानंतर मुलांना त्याच्यापासून परावृत्त करून तालमीची सवय लावा, व्यायामाची लावा, त्यांना बलशाली बनवा, तेच खरे भारताचं भविष्य घडवू। मी स्काय महाराष्ट्र न्यूजचा खूप आभारी आहे आणि त्यांनी प्रत्येकापर्यंत बातमी पोहोचवावी आणि सर्वांनी याच्यातून आदर्श घ्यावा। जय हनुमान, जय बजरंगबली।